नमस्कार। पालघर मध्ये जो निंदनीय प्रकार घडला होता त्या प्रकरणाबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंतची जी माहिती उपलब्ध आहे माझ्याकडे ती कथानकाच्या रूपामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये जावं लागेल, म्हणजे भारत देश आणि भारत देशावरती होणारी परकीय आक्रमणं। कारण पहिल्यापासून हजारो वर्षापासून भारत देशानं दुसऱ्या देशावर कधी आक्रमण केले नाही, पण दुसऱ्या आक्रमकांनी मात्र भारतावरती आक्रमणं केली आणि भारताला लुबाडण्याचा प्रयत्न केला। आणि नुसती ती आर्थिक आक्रमणं होती अशातला भाग नाही, ती राजकीय आक्रमणं होती, सामाजिक आक्रमणं होती आणि धार्मिक आक्रमणं होती। आणि याच्यासाठी भारतामध्ये असणारे जे राजे आहेत, राजवाडे आहेत, ते त्यांच्याशी झुंजण्याचा प्रयत्न करत होते। एका बाजूला ही सगळी लढाई चाललेली असताना, या परकीयांची लढाई सुरू असताना, दुसऱ्या बाजूला अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये शंकराचार्यांचं कार्य हे गगनाला पोहोचलेलं होतं, कळसाला पोहोचलेलं होतं। आणि त्यावेळी शंकराचार्यांच्या मनामध्ये विचार आला की या परकीय आक्रमणांमुळे आपल्या धर्माला सुद्धा ग्लानी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आपल्या धर्माच्या धर्मरक्षणासाठी आपल्याला धर्मयोद्ध्यांची गरज आहे आणि म्हणून अशा धर्मयोद्ध्यांना संघटित करण्यासाठी आणि जे धर्माचं काम करतात अशा सगळ्या साधूंना धर्मयोद्धा बनवण्यासाठी त्यांनी निर्माण केला आखाडा। आता आखाडा या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्या ठिकाणी कुस्ती खेळली जाते तर त्या गोष्टीला आखाडा म्हणतात। आणि आता यांनी क्षात्रतेज या साधूंमध्ये किंवा जे आध्यात्मिक मंडळी आहेत त्यांच्यामध्ये क्षात्रतेज निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न यांचा सुरू झाला आणि याच्यातून तयार झाले 13 आखाडे, 1-3 असे 13 आखाडे तयार झाले। आणि सन 1145 उत्तराखंड कर्णप्रयाग या ठिकाणी एक जुना आखाडा हा सगळ्यात मोठा आखाडा स्थापन करण्यात आला होता। आणि हा जो मोठा आखाडा, म्हणजे बघा, 1145 सन 1145 स्थापन झालेला हा जुना आखाडा, सगळ्यात मोठा आखाडा, आणि आत्ता त्या आखाड्यामध्ये 4 लाख साधू आहेत। आता बघा, या आखाड्यांची सुरुवात का झाली होती, तर धार्मिक आक्रमणापासून आपल्या धर्माला वाचवण्यासाठी। हळूहळू काय झालं की आता मग हे अगोदर युद्धामध्ये भाग घ्यायचे किंवा लढाईला तयार राहायचे, पण त्यानंतर यांचं क्षात्रतेज हे वापरण्याची त्यांना गरज पडली नाही आणि मग हळूहळू ही मंडळी जास्तीत जास्त आध्यात्मिक दृष्टीने काम करायला लागली आणि आता हे 4 लाख साधू आहेत। उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमधलं हनुमान घाट हे यांचं त्या ठिकाणचं केंद्रबिंदू आहे आणि आत्ताचे जे त्यांचे आखाड्याचे प्रमुख आहे त्यांचं नाव आहे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी, हे आखाड्याचे प्रमुख आहेत। आता याच आखाड्याशी, म्हणजे मी आत्ता तुम्हाला जे वर्णन केलं होतं जुना आखाडा, त्याच आखाड्याशी संबंधित एक साधू होते, त्यांचं नाव आहे स्वामी कल्पवृक्षगिरी महाराज। हे आहेत 70 वर्षाचे आणि ते आता आहेत जोगेश्वरीतील, मुंबईमधल्या जोगेश्वरीमधील हनुमानाच्या मंदिराच्या परिसरामध्ये। उत्तर प्रदेशमधलं सुलतानपूर आहे आणि त्या ठिकाणी कनेच्या नावाचं एक गाव आहे। त्या गावामध्ये राहणारा जन्माला आलेला एक तरुण आहे, त्याचं नाव आहे रिंकू दुबे। तर हा मुलगा लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलेला आहे, त्याला अध्यात्माची आवड होती आणि 16व्या वर्षी यानं जुन्या आखाड्याची दीक्षा घेतली आहे। आणि हा जो रिंकू आहे, रिंकू दुबे, हा आई वडील भाऊ बहीण घरदार सत्ता संपत्ती पैसा अडका सगळं सोडून, जमीन जुंगला सगळं सोडून तो आला जुन्या आखाड्यामध्ये, झाला साधू आणि त्यानंतर त्याचं नाव झालं स्वामी सुशील गिरी। आणि आत्ता त्या स्वामी सुशीलगिरींचं वय साधारण 35 ते 40 दरम्यान आहे आणि हेच स्वामी सुशीलगिरी हे कल्पवृक्षगिरी महाराजांच्या सान्निध्यामध्ये आले आणि कल्पवृक्षगिरी महाराज हे त्यांचे गुरु आणि सुशीलगिरी हे त्यांचे शिष्य झाले आणि अशी ही गुरु शिष्यांची जोडी, हे गुरु शिष्य मुंबईमध्ये आहेत। महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर संपूर्ण जगामध्ये अत्यंत भयानक वातावरण पसरलेलं होतं आणि सगळीकडे बहुतेक लॉकडाऊन होतं आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणी त्या लॉकडाऊनचा फायदा घेतंय, कोणी गैरफायदा घेतंय आणि मग कोणी आपापल्या पद्धतीनं अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतंय आणि अशाच पद्धतीच्या अफवा पालघर परिसरामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये पसरवण्यात येत होत्या। आणि त्याच्यामध्ये एक होतं की बाबा मुलं चोरणारी टोळी कार्यरत आहे आणि ते रात्रीची मुलं
मुलं पळवून नेतात किंवा चोऱ्या करणारी मंडळी याचा फायदा घेत आहेत. त्यानंतर किडनी चोरणारी मंडळी, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की किडनी चोरणारी मंडळी म्हणजे जसं तुमच्या गळ्यातला एखादा दागिना ओढून घेतला जातो तसं तुमची किडनी अशी काहीतरी पळवून नेली जाते. अशा पद्धतीनं किडनी नेणारी, लहान मुलांना चोरणारी, त्यानंतर ह्या पद्धतीच्या टोळ्या, ह्या पद्धतीची लोकं फिरत आहेत. त्यानंतर काही घटना घडल्या असतील नसतील पण खऱ्या खोट्या काय असू शकतात, पण या अफवा ज्या सोशल मीडियावरती पसरवल्या जात होत्या आणि त्यामुळे त्या पालघर परिसरामधली जी माणसं आहेत किंवा त्या ठिकाणचे जे आदिवासी बहुल भागातली लोकं आहेत त्या मंडळींनी रात्रीची गस्त घालायला सुरुवात केली. आणि त्या गस्तीमध्ये एकतर तो जो भाग होता तो भाग हा दुर्गम भाग होता आणि त्या दुर्गम भागामध्ये कोणी बाहेरचं येण्याची शक्यता नव्हती. आणि आता हे सगळं लॉकडाऊनचं वातावरण तिकडं त्यावेळेस असल्यामुळे ती त्यांना असं पण वाटायचं की कोणीतरी बाहेरून तो जो विषाणू आहे तो विषाणू आमच्याकडे घेऊन येतोय आणि आम्हाला तो सोडण्याचा प्रयत्न करतोय. आता ही सगळी भीती त्यांच्या मनात बसलेली आहे आणि ती माणसं रात्रीचं जागून जर कोणी येणार असेल, कोणी येत असेल तिकडून, त्याला अडवण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्या गाडीवरती दगडफेक करतायत आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतायत. आणि याच्यासाठी यांनी लाठ्या काठ्या दगड वगैरे सगळ्या गोष्टी जमा करून ठेवलेल्या आहेत आणि ही माणसं आता ह्यांची गस्त चाललेली आहे आणि जो सापडेल त्याच्यावरती ते वार करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशीच घटना अगोदर घडलेली आहे, म्हणजे याच परिसरामधून आजारी लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे एक डॉक्टर त्या परिसरातनं त्या रस्त्यानं चालले होते. त्या डॉक्टरांबरोबर ती हे पोलीससुद्धा होते आणि पोलीस आणि डॉक्टर एकत्र असतानासुद्धा या लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी मग ते म्हणजे आता लांबून गाडी आली आणि त्यानंतर त्यांच्या दगडफेक किंवा काय सुरू झालं आणि जवळ जाऊन पाहिल्यानंतर मग ते पोलीस आणि काही एक डॉक्टर आणि बाकीचे पोलीस असल्यामुळे त्यानंतर मग ते जिवंत तेथून माघारी पडले. आता ही घटना घडलेली आहे पण ह्या घटनेनंतर असं सांगितलं जातं बाबा असं असं घडलं होतं अगोदर. आता ही घटना घडल्यानंतर त्या ज्या लोकांनी यांच्यावरती दगडफेक केला असेल, मारहाण केली असेल पोलिसांना आणि त्या डॉक्टरना, त्यांच्यावरती काय कार्यवाही झाली तर सकांसात प्रश्नचिन्ह आहे. कारण कार्यवाही काय झाली याच्याबद्दलची काहीच माहिती उपलब्ध नाही. याचा अर्थ अगोदर ही घटना घडली, नंतरही अशी घटना घडू शकते, पण याकडे मात्र संबंधितांनी ज्यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी लक्ष दिलेलं नाही. तारीख आहे 16 एप्रिल 2020. हे गुरु शिष्य जे आहेत म्हणजे सुशीलगिरी स्वामी आणि त्यांचे गुरु कल्पवृक्षगिरी महाराज हे दोघंही मुंबईमध्ये आहेत आणि त्यांना बातमी समजली सुरतमधल्या आश्रमामधले त्यांचे गुरुभाऊ आहेत, त्यांचं नाव आहे संत रामगिरी महाराज. तर त्या रामगिरी महाराजांचं निधन झालेलं आहे आणि आता त्यांच्या शेवटच्या दर्शनाची ओढ ही या दोघाही गुरु शिष्यांना लागलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की बाबा आता शेवटचं दर्शन आपल्या गुरुभाऊचं घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी एक गाडी भाड्यानं केली. आता ती होती इको व्हॅन आणि त्याचा जो ड्रायव्हर होता त्याचं नाव आहे निलेश तेलगाडे. हा जो निलेश आहे तो सामान्य कुटुंबातला आहे, पत्नी आहे, मुलं आहेत आणि असं एक गरीब कुटुंबातला माणूस आहे आणि तो ड्रायव्हरचं काम करतो आहे आणि तो ती गाडी घेऊन आला आहे, त्यांचा ड्रायव्हर झाला आहे आणि सुरू झाली ही इको व्हॅन. आता हे दोघंही त्या गाडीमध्ये बसले, ड्रायव्हर गाडी चालवतो आहे आणि अहमदाबादचा नॅशनल हायवे आहे त्या हायवेवरून हे निघाले सुरतच्या दिशेनं. आता तिकडून जात असताना महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरती त्यांना अडवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की लॉकडाऊन आहे आणि तुम्हाला पलीकडे जाता येणार नाही आणि त्यांना माघारी फिरवण्यात आलं. आता त्यांना माघारी फिरवल्यानंतर मग त्यांनी ड्रायव्हरला विचारलं की अरे बाळा तुला मधला रस्ता काय माहिती आहे का, तर मग त्याने सांगितलं म्हटलं हो माहिती आहे, हा जो दुर्गम भाग आहे ना त्या भागातनं मधला रस्ता आहे पण कसं आहे माहिती आहे का तिथून कोणी जात नाही शक्यतो, पण रस्ता चांगला आहे. मग हे म्हटले चालेल हरकत नाही आणि मग ही मंडळी त्याच रस्त्यानं निघाली ज्या ठिकाणी पाठीमागे काही दिवसापूर्वी एका डॉक्टरवरती आणि पोलिसांवरती हल्ला झाला होता आणि ते गाव होतं गडचिंचले गाव किंवा तो परिसर होता गडचिंचले गावाचा. आणि रात्रभर त्या ठिकाणची लोकं जागे आहेत, हातामध्ये लाठीकाठी घेऊन तिथं उभी आहेत आणि त्यांना दिसलं समोरून एक गाडी येताना आणि मग त्या लोकांनी आता
आव ना देखा ताव देखा ना, आणि त्या लोकांनी त्या गाडीवरती दगडफेक करायला सुरुवात केली। आतमध्ये जे ड्रायव्हर आणि जे दोघं साधू होते, ते गुरु शिष्य होते, ते तिघेही घाबरले की हा नक्की काय प्रकार आहे, लोक त्यांच्यावर दगड मारतायत। आणि त्यामुळे ड्रायव्हरने गाडी जोरात चालवली आणि गाडी पुढे घेतली। आता ड्रायव्हरला वाटलं की आपण आता वाचलो, कारण ही मारणारी मंडळी होती ती पाठीमागं राहिली, पण त्याला माहीत नव्हतं की समोरच्या बाजूनं सुद्धा लोक होता येत आहेत। आणि ती लोकं आडवी झाली, पाठीमागून येणारी लोकं आणि सगळ्या बाजूने लोकं आली, आणि त्यांनी त्यांच्यावरती लाठीकाठी करायला मारायला सुरुवात केली, दगडी मारायला सुरुवात केली, चिव्या द्यायला सुरुवात केली। हा सगळा प्रकार चालू होता आणि त्यावेळी ती मंडळी म्हणत होती की तुम्ही बाहेर या, आता बाहेर गेल्यानंतर आपला मृत्यू निश्चित आहे। आणि त्यामुळे हे तिघही आत घाबरलेत आणि ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि त्याचवेळी आतमधून पोलिसांना त्यांनी फोन लावलेला आहे, आणि त्या फोनवरती मग साधारणपणे आता ते तिथं पोहोचले किती वाजता, 9:30 साडेनऊच्या दरम्यान त्या ठिकाणी पोहोचलेत। 9:30 त्यांच्यावरती हल्ला व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि त्यांनी काही वेळातच पोलिसांना फोन लावलाय। आणि त्यानंतर यांच्यावरती हल्ला होतोय, त्यांना मारलं जातंय, त्यांच्या काचा फोडण्यात येत आहेत, आणि त्यानंतर त्यांना त्या गाडीमध्ये सुद्धा त्यांनी ती काठ्या घालायला सुरुवात केली आहे, दगडी घालायला सुरुवात केलेली आहे। आणि आता हे बाहेर निघत नाही मग म्हणून या लोकांनी त्यांची गाडी उलटी केलेली आहे, आणि त्या उलट्या गाडीमध्ये सुद्धा हे साधू आहेत। आणि काही समाजसेवक मंडळी याचे व्हिडिओ चित्रीकरण चाललेलं आहे, आणि काही मंडळी त्यांना मारण्याचा प्रयत्न करतायत, काही मंडळी बघायची भूमिका घेत आहेत, काही मंडळी हा सगळा तमाशा पाहतायत। स्थानिक जे नेते कार्यकर्ते मंडळी वगैरे जे असतील, मान्यवर मंडळी असतील, तर ती मंडळीसुद्धा या सगळ्याचं मजा घेण्याचा प्रयत्न करतायत। आणि आतमध्ये 3 माणसं स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत। हे सगळं चाललेलं आहे साधारणपणे 1.5 तास, 1.5 तास आतमध्ये आहे, मृत्यूशी झुंज देत आहेत, जखमी झालेले आहेत, रक्ताचं धार वाहते आहे। हा सगळा प्रकार आत चाललेला आहे, आणि त्यानंतर 11:00 पोलिसांची गाडी येते, आणि मग पोलीस त्यांना त्या पलटी झालेल्या गाडीमधून बाहेर काढतात। बाहेर काढल्यानंतर त्यांच्यावरती परत हल्ला होतो, लोक लाठ्या मारण्याचा प्रयत्न करतात। पोलीस त्यांना त्या ठिकाणचं जे चेक ऑफिस आहे, चेक पोस्ट आहे, त्या ठिकाणी फॉरेस्टचं जे पोस्ट आहे त्या ठिकाणी त्या रूममध्ये घेऊन जातात, आणि आत घेऊन गेल्यानंतर त्यांच्याकडून माहिती घेतात की बाबा तुम्ही कोण आहे, काय आहे, ही सगळी माहिती घेतात। आणि काही वेळातच ही त्यांना बाहेर घेऊन येतात। आता बाहेर घेऊन येत असतानाच त्यावेळी त्यांच्याबरोबर ती आता एक व्हिडिओ आपल्या समोर येतो की त्याच्यामध्ये एक पोलीस आहे, आणि त्या पोलिसाच्या हाताला धरून तो ते जे साधू आहेत ते साधू बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत। आणि त्या पोलिसाच्या हातातनं त्या साधूला बाजूला घेतलं जातंय, आणि पोलीसही त्याला सोडून देतोय, पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही। आणि त्या साधूवरती अक्षरशः म्हणजे लाकडा म्हणजे त्याच्यावरती इतका म्हणजे मला ते शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही, कारण त्या साधूंचा 70 वर्षाच्या त्या साधूंचा जो चेहरा आहे, तो चेहरा त्या माणसाचा शेवटचं त्याचं ते लाचारी त्याचं ते, आणि ह्या गोष्टींमुळे आणि हे सगळं झालं। आणि त्या ठिकाणी साधारणपणे 11:30 या तिघांवरही लाठ्याकाठ्या मारून जे हातात सापडेल ते मारून त्यांना संपवण्यात आले, त्यांना मारण्यात आलेलं आहे। आता या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये काही गोष्टी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपला ह्याला त्याला आल्याच असतील, तर आणि बातम्यामध्ये पण पाहिलं असेल। आता पोलिसांनी सांगितलं आहे की त्यांनी म्हणजे प्रशासनानं असं सांगितलं आहे की 110 आरोपींना अटक केलेली आहे, आणि यातील 9 आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आहेत, आणि आत्ता पोलिसांकडून उच्चस्तरीय चौकशी चालू आहे। आता बघा, जे पोलीस अगोदर ज्यांच्यावर हल्ला झाला होता ते पोलीसच होते, म्हणजे पोलिसांनी त्यावरती काय कारवाई केली तो भाग वेगळा, तर अगोदरचा हल्ला झाला ते पोलीसच होते। त्याच्यानंतर पुन्हा या 2 साधूंना आणि त्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी येणारे पोलीसच होते, त्यानंतर त्यांना बाहेर काढून आत नेणारे पोलीस होते, त्यांच्याकडून माहिती घेणारे पोलीस होते, त्यानंतर त्यांना बाहेर काढणारे पोलीस होते म्हणजे त्या चेकपोस्टमधून बाहेर काढणारे पोलीस होते, त्यानंतर जमावाच्या ताब्यामध्ये देणारे पोलीस होते, त्यांना न वाचवणारे सुद्धा पोलीस होते, आणि मेल्यानंतर त्यांना पोस्टमॉर्टमला पाठवणारे पोलीस होते, आणि त्यानंतर आता त्या गुन्हेगारांना पकडणारे पोलीसच, आणि आता चौकशी करणारे सुद्धा पोलीसच। त्यामुळे आता याचा तपास कसा लागेल हे आपल्याला आता पुढं कळेलच, कशा पद्धतीने याचा तपास लागतोय आणि कितींना जामीन मिळतोय, किती जण बाहेर येत आहेत, किती जण निर्दोष सुटतायत, हे सगळं प्रकरण आपल्याला कळेलच। पण काही लोकांचं म्हणणं असं आहे की हा तपास हा
वरिष्ठ पातळीवरती आणि वेगळ्या पद्धतीने झाला पाहिजे, आता कसा होतोय ते आपल्याला कळेलच. आता प्रथमदर्शनी या सगळ्या घटनेमधून आपल्याला असं जाणवतं की ही घटना ही अफवेमधून घडलेली आहे. आणि मग प्रश्न हा निर्माण होतो की प्रथमदर्शनी म्हटलं बरं का, मी प्रथमदर्शनी असं दिसतंय की अफवेमधून घडलेली आहे, पण याच्या पाठीमागची कारणं वेगळी सुद्धा असू शकतात. कारण बऱ्याच वेळा काही गोष्टी घडवताना दाखवण्याचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. अशा पद्धतीनं या ही घटना आहे का, आता याचा तपास पुढे लागेल, त्यावेळेस आपल्या ते लक्षात येईल. पण आता ही अफवेवरून जर असेल तर ही अफवा कोणी पसरवली आणि का पसरवली याची चौकशी याच्या अगोदर झाली का, आणि ही अफवा कमी करण्यासाठी पोलिसांनी काय कारवाई केली, किंवा लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यावेळेस जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेस दोन माणसं एकत्र येऊ नयेत याच्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. एखादा माणूस जरी तुम्हाला रस्त्याने जाताना दिसला तरी त्याला जनावरासारखं पोलिसांनी मारलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा इथं शेकडो शेकडो लोक एकत्र येतात तरीही त्यांच्यावरती लाठीका म्हणजे पोलीस कारवाई का करत नाहीत, आणि हे पोलिसांना अगोदर माहिती होतं तरीही पोलिसांनी यांच्यावरती कारवाई का केली नाही, हे सगळ्यात मोठं कंसात प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर आता मीडियाचा रिपोर्ट असा आहे की घटनास्थळी साधारणपणे 13 ते 15 पोलीस त्या ठिकाणी होते. आता 13 ते 15 पोलीस होते, 100 लोकांचा 200 लोकांचा काही जमाव होता. या जमावावरती पोलीस त्यांच्याकडे असणाऱ्या शस्त्राच्या आधारे किंवा हवेतला गोळीबार करणं किंवा त्या आपल्या बळाचा वापर करणं या गोष्टीच्या आधारे हे पोलीस त्या ती जी गर्दी आहे त्या गर्दीला कंट्रोल करू शकत होती किंवा कंट्रोल करण्याचा प्रयत्न तरी करू शकत होती. पण ते जे व्हिडिओ समोर येत आहेत त्या व्हिडिओमध्ये कुठंही पोलीस त्या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत नाहीत यांना कंट्रोल करण्याचा, तर ही गोष्ट आहे. त्यानंतर त्या ठिकाणी अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते वगैरे उपस्थित होते. आणि आता काहींचं म्हणणं असं आहे की पोलिसांनीच त्यांना बोलवलं होतं, म्हणजे ते सामाजिक कार्यकर्ते होते ते अडकू नयेत याच्यासाठी आम्हीच त्यांना बोलवलं होतं की ही बाबा भांडण सोडवावं ह्यांना शांत करावं यासाठी पोलिसांनी बोलवलं असं सांगितलं जातंय. आता जर ह्यांनी पोलिसांनी यांना बोलवलं असतं तर यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता, पण तसं काहीही त्या व्हिडिओंमध्ये दिसत नाही. याचा अर्थ ही माणसंसुद्धा तिथं होती, ही बघ्याच्या भूमिकेमध्ये होती, आणि कदाचित त्यांना वाचवण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत का किंवा बोललं जात आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. 2 तास 9:30 ते 11:30 या 2 तासामध्ये जो अत्यंत निर्घुणपणे जो छळ झाला आहे आणि ज्या पद्धतीनं संपवण्यात आलं आहे, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे, मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. एक व्यक्ती अत्यंत लाचार होऊन एका व्यक्तीसमोर मरण दिसत आहे आणि ती व्यक्ती आपल्या रक्षकाला आपल्या त्याला विनंती करते, त्याच्या हाताला पकडते, आणि असं असतानाही एका 70 वर्षाच्या व्यक्तीला अशा पद्धतीनं मारलं जातंय, ही गोष्ट निश्चितच भारताच्या या सगळ्या इतिहासाला काळीमा फासणारी आहे. की समाजामध्ये अशी सुद्धा लोक आहेत की जी लोक अशा पद्धतीचे हीन कृत्य करू शकतात ज्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही, पण हे वास्तव आहे, हे घडलंय. आणि हे प्रकरण तोपर्यंत आपल्यासमोर येत नव्हतं जोपर्यंत ही क्लिप तुमच्यापर्यंत पोहोचली नव्हती. ज्या दिवशी ही क्लिप आली त्या दिवसापासून खरं तर लोकांच्या मधला आक्रोश जागा झाला, नाही तर अगोदर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न, कारण आपल्याकडे काही गोष्टी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो, त्यातलंच हे प्रकरण होतं. पण त्या एक दोन चार क्लिप होत्या, त्या क्लिपमुळे हे प्रकरण लोकांच्या पुढे आलं आणि त्यामुळे आता कदाचित न्याय या 2 साधू आणि त्या ड्रायव्हरला मिळण्याची शक्यता आहे. पण याच्यामध्ये आता त्या साधूंनी तर स्वतःचं घरदार सोडलं होतं, पण हा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर अत्यंत गरीब कुटुंबातला आहे आणि आता त्याची परिस्थितीसुद्धा लोकांच्या समोर यायला लागलेली आहे. आता हे सगळं प्रकरण घडलं आहे. आता या प्रकरणामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपण कशा पद्धतीनं हे समजून घेतलं पाहिजे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की प्रशासनानं जे आपल्याला नियम घालून दिलेले आहेत की बाबा तुम्ही प्रवास करू नका. बऱ्याच वेळा काय होतं, एखादी व्यक्ती दुसरीकडे अडकलेली आहे आणि ती म्हणते की नाही मग मी काय करते रात्रीची घरी जाते म्हणजे कोणी मला अडवणार नाही, किंवा मी रात्रीचं हे काम करतो ते काम करतो. कृपा करून माझी सगळ्यांना विनंती आहे की असं कुठलीही गोष्ट करू नका, जिथं आहात तिथंच राहा. हा सगळा प्रकार जो घडला त्या प्रकरणामध्ये एक क्लिप जी आहे ती मनाला अत्यंत वेदना देणारी आहे, आणि ती म्हणजे त्या 70 वर्षाच्या साधूंचा तो चेहरा आणि त्या 70 वर्षाच्या साधूंची आगतिकता मजबुरी, आणि तो चेहरा मात्र डोळ्यासमोरून जात नाही. आणि
मनाला इतका त्रास होतो या गोष्टीचा, आणि म्हणून प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला सुद्धा नम्र विनंती आहे की त्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, की असं त्यानंतर इथून पुढे तरी कोणतीही गोष्ट करताना हा जो जमाव आहे तो जमाव एकदा नाही हजार वेळा विचार करेल. आता हे सगळं सांगत असताना जर तुम्हाला काही त्रुटी आढळल्या किंवा तुम्हाला याच्यातनं काही नवीन माहिती असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, कारण अनेक मंडळी आहेत जे व्हिडिओ पाहतात आणि कमेंट वाचत असतात, त्यावेळी त्यांना ती अधिक माहिती मिळून जाईल. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.